बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नवी मुंबई बनावट आरटीपीसीआर चाचणी अहवाल तयार करून देणाऱ्या दोन लॅब मालकांना रबाळे एमआयडीसीतील पोलिसांनी अटक केली आहे. देवीदास घुले 44 व मोहम्मद वसीम 21 अशा या दोन्ही लॅब मालकांची नावे असून त्यांनी गत आठवड्यात रबाळे एमआयडीसीतील प्रवीण इंडस्ट्रीज कंपनीतील 133 कामगारांना त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बनावट अहवाल तयार करून दिले होते. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे तसेच कोविडचे अहवाल निगेटिव्ह असलेल्या कामगारांनाच कामावर ठेवण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे रबाळे एमआयडीसीतील प्रवीण इंडस्ट्रीजने गत 8 एप्रिल रोजी आपल्या कंपनीतील 133 कामगारांसाठी कोविड तपासणी शिबिराची व्यवस्था केली होती. यावेळी ठाणे येथील मिडडाऊन डायग्नोस्टिक आणि कल्याणमधील परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी यांनी संयुक्तपणे सर्व कामगारांचे स्वॅबचे नमुने गोळा केले होते. परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजीचा थायरोकेअरशी संबंध असल्याने या कामगारांचे सर्व नमुने तपासण्यासाठी थायरोकेअरकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र या दोन्ही लॅब चालकांनी सदर कामगारांच्या स्वॅबचे नमुने थायरोकेअरला न पाठवता थायरोकेअरच्या लेटर हेडवरती स्वतः बनावट अहवाल तयार करून प्रत्येक कामगारांना कोविडचे निगेटिव्ह अहवाल सादर केले. प्रबंधभूमीसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे प्रत्येक कंपनीमधील कामगारांचं आरटीपीसीआर अँटीजेन टेस्ट करणं बंधनकारक केल्यामुळे रबाळे एमआयडीसी हद्दीमधील प्रवीण इंडस्ट्रीज आहे. या प्रवीण इंडस्ट्रीजनं एक मिडटाऊन डायग्नोस्टिक लॅब आहे ठाण्याची. या लॅबला आपल्या 133 लेबर्स कामगारांचं आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी बोलवलं होतं. सदर जी लॅब आहे या लॅबनं त्यांचे जे सहकारी पार्टनर आहेत परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी कल्याणची लॅब आहे जिचा मोहम्मद वसीम शेख नावाचा मालक आहे आणि ह्या मिडटाऊनचा मालक देवीदास घुले या दोघांनी कॅम्प लावला आणि ह्या कॅम्पमधून त्यांनी 133 सॅम्पल पर सॅम्पल 650 रुपयाप्रमाणे पैसे त्यांच्याकडनं 86,450 रुपये कंपनीकडनं घेतले आणि सदरचे सॅम्पल त्यांचं टायअप थायरोकेअरबरोबर होतं. तुर्भ्यामध्ये जी लॅब आहे टेस्टिंग लॅब या थायरोकेअरकडं ते सॅम्पल त्यांनी पाठवणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ते थायरोकेअरकडं सॅम्पल न पाठवता स्वतःच आपल्या कॉम्प्युटरवरून थायरोकेअरच्या लेटर हेडवर रिपोर्ट जनरेट केले. सगळे नॉट डिटेक्टेड असे रिपोर्ट जनरेट करून कंपनीला कामगारांसाठी ते दिले गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांना तो एकच क्यू आर कोड सेम दिसल्यामुळे त्यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी याबाबतची एन्क्वायरी थायरोकेअर लॅबमध्ये केली असता थायरोकेअरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे कोणतेही सॅम्पल आमच्याकडे त्यांनी पाठवले नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंप्लेंट दिल्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनला 102/21 हा गुन्हा दाखल करण्यात आला. 418, 420, 465, 468, 470, 471, 500, 188, 269, 69, 34 34 IPC-प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये सामील असलेले हे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. ह्याच्यामध्ये 72,000 मुद्देमाल त्यांचे कॉम्प्युटर्स वगैरे जप्त करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे यांनी लोकांशी अशा प्रकारचा खिलवाड केला, लोकांच्या आरोग्याशी धोका निर्माण केला आणि खोटे जे रिपोर्ट जनरेट केले अशा प्रकारची गोष्ट त्यांनी आणि कुणाबरोबर केली का याचा शोध रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन घेत आहे.